आणि यानंतर या बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. अहमदनगर शहरासह शेगाव, पाथर्डी आणि अनेक तालुक्यातील जनतेची तहान भागवणारं मुळा धरण ओव्हरफ्लो झालंय. 26 टीएमसी क्षमता असलेलं मुळा धरण 95% भरलंय, त्यामुळे शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. तर धरणाच्या 11 गेटमधून 5000 क्युसेक वेगानं पाणी मुळा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलंय. गोंदियाच्या झासीनगरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला कृषी सहाय्यक आणि तलाठ्यांनी जीवदान दिलं. गेल्या 2 दिवसांपासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी रामलाल पुराच्या पाण्यात अडकले होते आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील जवळका, इचा, रिसोड, वाशिमसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शेतात पाणी साचल्यानं खरीपाच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होते. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील पिंपळशेंडा परिसरातील साठवण तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. येत्या काही दिवसात हा तलाव रिकामा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तलावाची गळती थांबावी यासाठी जिल्हा परिषद सिंचन विभागानं 48 लाख रुपयांचं कंत्राट दिलं, मात्र कंत्राटदारानं तलावाचं काम थातुरमातुर केल्यामुळे साठवण तलावाला 5 ठिकाणी गळती लागली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये एक तरुण धबधब्यामध्ये वाहून गेला. राजेश पाटील असं त्याचं नाव आहे. शाहूवाडीतल्या पारलेश्वर धरण परिसरात तो मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता आणि यावेळी पाय घसरून धबधब्यात पडल्यानं तरुण वाहून गेलाय. अद्यापही त्याचा शोध सुरू आहे. मुकेश अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणामध्ये आणखी एक मोठी अपडेट समोर येते. अंबानी कुटुंबाला आलेला धमकीचा फोन हा मानसिक रुग्णानं केल्याचं समोर आलंय. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपास करून विष्णू भूमिक याला अटक केली आहे. आज त्याला गिरगाव कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. टीईटी घोटाळा हा फक्त मीडिया ट्रायल होता आणि तो विषय आता संपलेला अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी टीईटीचा विषय निकाली काढलाय. त्याचसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे 18-18 तास काम करतात, मात्र उद्धव ठाकरे किती तास काम करायचे हे मला माहीत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आदित्य ठाकरेंसोबत मोठी भविष्यवाणी केली. देशाच्या 100व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन सेना भवनावरती ध्वजारोहण करतील अशी भविष्यवाणी पेडणेकरांनी केली. त्याचसोबत केंद्रात राज्यात महिलांना 50% आरक्षण द्या, कायद्यात महिलांचा सहभाग वाढू द्या अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. हिंगोली जिल्ह्यामध्ये कामगार विभागामार्फत बांधकामांवरील कामगारांना दिलं जाणारं अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचं आढळून आलंय. बुरशीजन्य डाळी, भाज्या करपलेल्या चपात्या आणि अन्न शिजवण्याच्या ठिकाणी घाण आढळून आल्यानं संतप्त झालेले आमदार संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाला आणि कंत्राटदाराला जाब विचारला. त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. मध्यान्ह भोजन योजनेतील गैरप्रकाराचा आमदार संतोष बांगर यांनी भांडाफोड केला. खातेवाटपावरून शिंदे गटाला जे मिळालं ते एकंदरीत काळजीचं वाटतंय असं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तर नगर जिल्ह्याला यापूर्वी कायम कृषी मंत्रीपद असायचं, यावेळी महसूल मंत्रीपद आलं याचा आनंदच आहे. सगळ्यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. सध्या देशातील आणि राज्यातील राजकारण पाहता लोकशाहीची काळजी असल्याचं वक्तव्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं. त्यांनी 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाचा भविष्यकाळ कसा राहील आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाटचाल केली पाहिजे असं म्हटलं. शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेले शिवसेनेचे नांदेडचे 2 जिल्हाप्रमुख आनंद बोंडारकर, उमेश बोंडे आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईला रवाना झालेत. यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी नंदनवन बंगल्यावर पक्षप्रवेश होतोय. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेटेंना निरोप देण्यासाठी राज्यभरातून त्यांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विनायक मेटे अमर रहे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या मेटेंना पोलिसांकडून सलामी देण्यात आली आणि तेव्हा उपस्थित प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रू होते. मेटेंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अब्दुल सत्तार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे उपस्थित होते. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी
किंवा दिलेला लढा हा वाया जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी जे जे करावं लागेल ते सर्व सरकार करेल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांच्या कार्यकर्त्यांना आणि संपूर्ण मराठा समाजाला दिलं. त्यावेळी एक मोठी बातमी पाहूयात. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा शिंदे सरकारवरती हल्लाबोल करण्यात आलाय. अग्रलेख एक गट बारा भानगडी असं म्हणत बंडखोर 50 आमदारांवरती निशाणा साधण्यात आलाय. जे 50 जण शिंदे गटामध्ये गेले त्यांना मंत्रिपद आणि काही ना काही हवं म्हणून ते गेले आणि हिंदुत्वाशी त्यांचा काहीही संबंध नाही. ज्यांना मंत्रिपद वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति शिवसेना भवनातून प्रतिमंत्रीपद देण्यात येतील काय असा टोला सामनातून लगावण्यात आलाय. प्रतिराज्यपाल एखाद्या प्रतिराजभवनामध्ये या भानगडबाज गटाचा प्रतिशपथविधी करू शकतील काय. राज्यामध्ये एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झालाय आणि त्याची फुकट मजा बघायला काय हरकत आहे असा खोचक सवाल सामनाच्या अग्रलेखातून आज विचारण्यात आलाय. आणखी एक मोठी बातमी आहे. मुंबई मुलुंडमध्ये मोती छाया या इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय. मुलुंडच्या नाणेपाडा भागामध्ये ही दुर्घटना घडली आहे. मोती छाया नामक इमारतीचा स्लॅब कोसळला आणि दुर्घटना घडली आणि यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मुलुंडच्या नाणेपाडा या भागामध्ये मोती छाया नावाची ही इमारत आहे आणि याच इमारतीचा स्लॅब कोसळला आणि झालेल्या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आता पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात. बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यातील पारखेड गावातल्या हिंदू स्मशानभूमीत कुंकू लिंबू आणि हळदीनं पूर्ण स्मशानभूमी पुजली असल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे गावात भयंकर भीतीचं वातावरण असून लोक दहशतीत आहेत. सामूहिक औरंगाबादच्या कन्नड तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवरती 6 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. कन्नड ग्रामीण पोलिसांनी या 6 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यात एक अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. अमरावती शहरातल्या राहुल नगरमधील 18 वर्षाच्या तरुणावर चाकू हल्ला झाला. यात सम्राट तायडे नामक तरुण जखमी झालाय. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. लातूरमध्ये स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण कार्यक्रमानंतर अचानक एका महिलेनं तिच्या पतीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अंगावरती रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून महिलेच्या हातातील रॉकेलचा डबा हिसकावून घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. नांदेड शहरातील नवा मोंढा भागात एका ऑइल शोरूमला आग लागली आणि या आगीमध्ये शोरूममधील लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय. महापालिकेच्या अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. सरकारनं उत्सवावरील बंदी उठवल्यानंतर दहीहंडी अगदी काही दिवसांवरती आलेली असतानाच बाळगोपाळांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. प्रभादेवी चौकात दहीहंडी सरावाला तरुणाईची तुफान गर्दी झाली होती. बाळगोपाळ नव्हे तर गोपिकांचा सुद्धा उत्साह शिगेला पोहोचलाय. भर चौकात 80 फुटी क्रेनवरती उभारलेली दहीहंडी थरांचा थरार तालवाद्यांवर थिरकणारे बाळगोपाळ आणि यंदाची दहीहंडी गाजवणार असल्याचं दिसतंय. शहरातील नागरिकांना रानभाज्यांची ओळख आणि माहिती व्हावी यासाठी अकोल्यात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात अकोला जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या आणि रानफळांची वैशिष्ट्य गुणधर्म आणि आरोग्यासाठी उपयोग याची माहिती देण्यात आली. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तृतीयपंथी चालवणारे तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. सेजल नावाचा तृतीयपंथी सेतू सुविधा केंद्र चालवणार आहे. स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधत प्रशासनाच्या वतीनं सेजलला या सेतू सुविधा केंद्राचा ताबा देण्यात आला. पुणे मेट्रोनं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. पुणे मेट्रोनं गरवारे कॉलेज ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी ते दापोडी या स्थानकापर्यंत पहिली ट्रायल रन घेतली आहे. या ट्रायल रन नंतर पिंपरी मार्गे स्वारगेट मार्गावर ही मेट्रो पुढे गेली आणि दोन्ही ट्रायल रनला यश आलंय.
जम्मू काश्मीर मधील कथुआ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. उज नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरणातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं पुराचा धोका वाढणार आहे. जम्मूला मुसळधार पावसानं झोडपलंय. जम्मूच्या अनेक भागात पाणी साचलंय. चेनानी नाशिर बोगद्याजवळ ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे इथे अनेक घरं वाहून गेल्याची माहिती मिळते. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. रामबन भागात दरड कोसळल्यामुळे काही भागातले रस्ते बंद झाले. ओडिशा राज्याला मुसळधार पावसानं झोडपलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. एनडीआरएफची 25 पथकं तैनात आहेत. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे पुराचा धोकाही कायम आहे. प्रशासनानं नदी किनारी राहणाऱ्या अनेक कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलंय. भारत बायोटेक निर्मित देशातील पहिल्या कोविडविरोधी BBV-154 नेझल वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वीपणे झालेल्या आहेत. ही वॅक्सिन कोरोनाविरोधात बूस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे. स्वातंत्र्यदिनी जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. बडगाममधल्या गोपालपुरा चांदुरा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात करण कुमार सिंग हा नागरिक जखमी झालाय. त्याला श्रीनगरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्तानं दुबईतल्या बुर्ज खलिफा इमारतीवरती भारताच्या तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आणि याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अभिनेत्री करिश्मा कपूर हिनं देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर करत तिनं शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री कियारा अडवाणीनं स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ शेअर करत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यानं देखील हर घर तिरंगा मोहिमेत सहभाग घेत तिरंगा घेऊन त्याला देशवासियांना शुभेच्छा दिल्या. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ यांनी देखील हर घर तिरंगा मोहिमेत सहभाग नोंदवत आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये तिरंगा फडकावला. त्याचा व्हिडिओ दोघांनी सोशल मीडियावरून शेअर केला.